इस्लामपूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजाराम बापू पाटील शेतकरी पॅनेलने 18 पैकी 17 जागी विजय मिळवत पुन्हा एकदा आपले निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. विरोधी सर्वपक्षीय परिवर्तन पॅनेलला एका जागेवरच समाधान मानावं लागले. राष्ट्रवादीने एक हाती सत्ता संपादन केली तर भाजपा शिवसेना काँग्रेस शेतकरी संघटना आघाडीने बाजार समितीत खाते खोलले. निवडणूक निकालानंतर राष्ट्रवादी समर्थक कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी आणि गुलालांची उधळण केली. शहरातील प्रमुख मार्गावर विजय रॅली काढत जल्लोष साजरा केलाय. इस्लामपूर पंचायत समितीच्या शेतकरी बचतधाममध्ये मतमोजणीला सकाळी 8 वाजल्यापासून 13 टेबलवर सुरुवात झाली. राष्ट्रवादी काँग्रेस विरोधात सर्वपक्षीय एकवटले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अखेरच्या टप्प्यात प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेत प्रचाराचा कानमंत्र दिला होता तर विरोधी शेतकरी परिवर्तन पॅनेलकडून भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत पाटील, प्रदेश उपाध्यक्ष राहुल महाडिक, प्रदेश समिती सदस्य सम्राट महाडिक, शिवसेना जिल्हाप्रमुख आनंदराव पवार, जिल्हा बँकेचे संचालक सत्यजित देशमुख, विक्रम पाटील, वैभव पवार यांच्या नेतृत्वाखाली विरोधी उमेदवारांनी निवडणूक लढवली होती. यामुळे दुरंगी लढतीची चिन्हे निर्माण झाली होती. परंतु अपेक्षेप्रमाणे सोसायटी आणि ग्रामपंचायत गटामध्ये राष्ट्रवादीने 500 ते 700 मतांची आघाडी घेत सर्व उमेदवारांनी विजय संपादन केला. विरोधी गटाला व्यापारी आणि हमाल तोलाईदार गटाकडून उमेदवार विजयी होण्याची अपेक्षा होती. त्यामुळे विरोधकांनी या दोन्ही गटातील उमेदवारांच्या विजयासाठी ताकद लावली होती. तरीही व्यापारी गटातही राष्ट्रवादीचे उमेदवार मोठ्या फरकाने विजयी झालेत. परंतु हमाल तोलाईदार गटातील राष्ट्रवादीचे उमेदवार कुमार लाखे यांना पराभवाची चव चाखावी लागली. सर्वपक्षीय शेतकरी परिवर्तन आघाडीचे उमेदवार संजय दाजी लाखे या युवकाने 5 मतांनी त्यांचा पराभव केलाय. राष्ट्रवादीचे सर्वच उमेदवार विजयी होतील असा दावा नेते मंडळी आणि पदाधिकाऱ्यांनी केला होता. 18 पैकी 17 उमेदवार विजयी करण्यात राष्ट्रवादीला घवघवीत यश आले. परंतु हमाल गटामध्ये सर्वपक्षीय आघाडीचे उमेदवार संजय लाखेच्या रूपाने इस्लामपूर बाजार समितीत खाते खोलले. विरोधी पक्षातील एकमेव विजयी झालेले संजय लाखे यांच्या समर्थकांनीही जल्लोष केलाय. गुलालाची उधळण आणि फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलीस फौज फाटा तैनात करण्यात आला होता. शहरा विधानसभेचे आदरणीय मानसिंगराव नाईक, माजी मंत्री शिवाजीराव नाईक साहेब, माजी मंत्री अण्णासाहेब डांगे, आमचे नेते आदरणीय वैभवदादा शिंदे यांच्या विचाराचं हे पॅनेल राष्ट्रवादीच्या सर्व प्रमुखांच्या उपस्थितीमध्ये आम्ही 18 पैकी 17 जागावरती दणदणीत विजय मिळवून पुन्हा एकदा यामध्ये वाळवा तालुका आणि शिराळामध्ये आदरणीय आमदार जयंतरावजी पाटील साहेब यांच्या विचाराची भक्कम अशी लोकांची मांडणी आहे. आणि या सर्वांचा विजय आपण या ठिकाणी लोकनेते स्वर्गीय राजारामबापू पाटील व स्वर्गीय विलासराव शिंदे साहेब यांना समर्पित करतो. या दोन महान नेत्यांचं त्या तालुक्यामध्ये असणारं योगदान आणि आमदार जयंतराव पाटील साहेब यांची अभेद्य ताकद यामुळे हा विजय आम्हाला सहज शक्य झाला. शेतकरी परिवर्तन पॅनेलमधून कमाल तोलाई या गटातून निवडून आलेला निशिकांत दादा असतील, राहुल दादा असतील, सम्राट हरी बाबा असतील आणि आनंदराव पवार बापू असतील, विजय पवार असतील आणि जे सर्व आमच्या शेतकरी परिवर्तन पॅनेलमधले सर्व नेते मंडळी असतील त्या सर्वांचे प्रथमता आभारी आहे. येणाऱ्या मी मालकीपासूनच्या संचालकपदी निवडून आलो आणि खरे अर्थानं सर्व मतदारांचं आभारी आहे आणि सर्व हमाल असतील, बाळा तालुक्यातले जे शेतकरी असतील आणि मार्केट कमिटीमधले जे व्यापारी असतील या प्रत्येकाला मी खऱ्या अर्थानं न्याय देण्याचा प्रयत्न करेन.